अटेंड। अंगावर उठलेले पित्त शांत करण्यासाठी करा हा घरगुती उपाय। नमस्कार, आरोग्यराय आयुर्वेद यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत। मित्रांनो, कधीकधी शरीरावर अचानक सूज आल्यासारखे लालसर चट्टे उठतात आणि त्यांना सारखी खाज येत राहते, यालाच अंगावर पित्त उठणे किंवा शीत पित्त असे म्हटले जाते। सतत काही दिवसाचा मलाष्टोंब आणि पोट साफ न होणे हे यामागचे कारण असते। पोटात साचलेल्या मलातील किंवा खाल्ल्या गेलेल्या अन्नातील ज्या घटकांची शरीराला ॲलर्जी असते, असे घटक रक्तामध्ये शोषले गेल्याने त्वचेवर असे शीतपित्त उठते आणि तेथे सतत खाज येते। तुम्ही जर अशा शीतपित्ताच्या खाजेने त्रस्त असाल तर आजचा हा घरगुती उपाय तुमची यापासून कायमची सुटका करेल। चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा। पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओ खाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमचे असे आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा। आजचा उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त 3 वस्तू आवश्यक आहेत। त्यापैकी पहिला घटक म्हणजे जिरे। आपण स्वयंपाकघरात फोडणीसाठी वापरतो ते जिरे घ्यायचे आहेत। पचनक्रिया सुरळीत करून शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर टाकण्याचे कार्य हे जिरे करतात। आपण आपल्या उपायासाठी 1 चमचा एवढे जिरे घ्यायचे आहेत। यानंतरचा दुसरा घटक म्हणजे बडीशोप। बडीशोप देखील पचनशक्ती सुरळीत करण्याचे कार्य करते। बडीशोप घेताना कच्ची बडीशोप वापरायची आहे। बडीशोप देखील 1 चमचा एवढी घ्यायची आहे। आता मिक्सर ग्राइंडरमध्ये याची बारीक अशी पावडर बनवायची आहे। ती आपल्याला अशा प्रकारे दिसेल। यानंतर आपल्याला आवश्यक आहे 1 ग्लास पाणी। आपण बनवलेल्या पावडरपैकी 1 चमचा एवढी पावडर या पाण्यामध्ये टाकायची आहे। रोज रात्री ही पावडर या पाण्यात भिजत ठेवायची व सकाळी हे पाणी उपाशी पोटी प्यायचे आहे। हे पाणी पिण्यापूर्वी त्यामध्ये आणखी एक घटक ॲड करायचा आहे, तो म्हणजे खडीसाखरेची पावडर। खडीसाखर घेताना ती अशी ओबडधोबड आकाराची असते, ती घ्यायची आहे। याशिवाय बत्ताशांचा देखील तुम्ही वापर करू शकता। साखरेचा मात्र वापर टाळावा। मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी किंवा गोड आवडत नसलेल्या व्यक्तींनी चिमूटभर सैंधव मीठ ॲड करावे आणि मग हे पाणी प्यावे। सलग 3 ते 4 दिवस हा उपाय केल्याने अंगावर उठलेले पित्त कमी तर होईलच, पण यापुढे कधीही अंगावर पित्त उठणार नाही। माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील शेअर करा। धन्यवाद।